शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. शरद पवार हे उद्धव ठाकरेंच्या मार्फत आपलं तिकीट कापण्याच्या तयारीत होते असं वक्तव्य आमदार शहाजी बापू पाटलांनी केलंय. पण आपण त्यांच्याच तालमीमध्ये म्हणजे शरद पवारांच्या तालमीमध्येच आपण तयार झालो आहे हे शरद पवार विसरल्याची पुष्टी शहाजी बापूंनी जोडली आहे. आम्ही महाविकास आघाडीला पाडून डाव उलटवलेला आहे असं वक्तव्य करताना शहाजी बापूंनी आणखी काही गौप्यस्फोट सुद्धा केलाय. आमदार खासदार आपल्या दारी या कार्यक्रमात शहाजी बापूंनी विधान केलंय. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी. खासदार आमदार आपल्या दारी या कार्यक्रमातून आमदार शहाजी बापू पाटील आणि खासदार रणजित निंबाळकर सांगोल्याच्या दौऱ्यावर फिरत आहेत. बापू, तुम्ही भाषणात बोलताना म्हणला पवारांना हे आपलं मानतात, पण पवार कधी हे करतील कळणार नाही. किती आमदारांना असा दगा झाला असता? पवार साहेब या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत माझ्यासाठी, तर ते आता मानतात का नाही सध्या माहीत नाही. पण 45 वर्ष पालक होते माझे ते राजकारणातले. पण पवारसाहेबांच्या राजकारणाचा संपूर्ण इतिहास जर बारकाव्यानं अभ्यास केला, त्यांच्याजवळ जे गेले त्याला त्यांनी हळू चिरडूनच खाली बाद करून टाकलं. सगळे पक्ष पवारापाशी गेले प्रेमानं. शेका पक्षासहित राज्यातले सगळे पक्ष बारके बारके संपवले. शिवसेनेला पवारसाहेब कधीच माफ करत नाहीत, कारण या राज्यात शिवसेनेच्या लोकांनी जेवढी पवारसाहेबावर टीका केली तेवढी कुठल्याही पक्षानं टीका केलेली नाही. किती आमदार तुम्ही म्हणला तुमचे तिकीट कापायची तयारी होती? हे आजीदादा जयंत पाटील पवारसाहेब यांचं अशोक चव्हाण बाळासाहेब थोर हा हळवारपणे प्लॅन चालला होता की शिवसेना येणाऱ्या निवड्या 10-15 वर काय जाऊ द्यायची नाही. दुर्दैवानं आमचे त्यावेळचे नेते उद्धवसाहेब त्यांच्या वेगवेगळ्या काय आजाराचं कारण काय कोरोनाचं कारण ही परिस्थिती बघायला मंत्रालयाकडे येत नव्हती. हा धोका टाळून हिंदू हृदय सम्राटांची शिवसेना ही तडफदारपणानं वाढली पाहिजे, पुढं गेली पाहिजे या विचारानंच खंबीर नेते असलेले एकनाथजी शिंदेसाहेबांकडे आम्ही शिवसेनेचं नेतृत्व दिलं. आमची शिवसेना वाढणार, सगळ्या निवडणुका भरघोसपणानंच जिंकणार. आणि किती आमदारांची तिकीटं कापायची तयारी होती तुम्ही म्हणला तुमचे? सर्वसाधारणपणे यातल्या 40 लोकांची यादी त्यांच्याकडे होती, त्या शहाजी पाटीलसुद्धा होता. आता निवडणुकीत काही अडचण नाही, कधी निवडणूक लागली? उद्या मैदान लागू द्या, आता कशाला मोकळं पोकळ मेळावं घेत आणि खर्च करत सुटलाय. या मैदान लावा आम्ही तयार आहे त्यावेळच्या मेळाव्याला माझ्या आणि त्या भाषणाला माझ्या. आता आरडून ओरडून खोकीन कशाही खोकीन काय खोकी काढल्या ती हिथं आमच्या इथे डाळिंबाची खोकी द्राक्ष आणि खोक्याचं माझ्या 50 खोक्या जर ही बोलवलं आजी दादा उद्धवसाहेब यांना सांगतो लगाय पाटलाची अवलाद आहे, जातीवंत अवलाद आहे. 200 खोकी अशी जमीन पत्रावळ्या पत्ते फेकते तसे मी 7-12 फेकलेले अवलाद तुझं 50 खोक ह्या शहाजी पाटलाला नागजपासनं कोळेगावपर्यंत जाऊन इसकाटून टाकेल. ही इसकाटणारा कर्णाची अवलाद आहे, ही घरात घेऊन जाणारी अवलाद नाही. तुम्ही साठवून ठेवा नातवासाठी पोरासाठी नासून तुमचं जाणार. आमचा खळखळी जरा आलं इकडे गेलं तिकडे चला संध्याकाळी निवांत झोप. तर शहाजी बापू पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.